हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। आज अपन एका वेगळ्या विषयावरती वीडियो बनत आहोत। आज अपन एक ॲपबद्दल माहिती घेणार आहोत ज्याचं नाव आहे टीचमिंट। बेसिकली हे ॲप बघा विद्यार्थ्यांसाठी आणि टीचरसाठी डिझाईन केलेलं आहे। सो इथे तुम्हाला जवळपास जसं की तुम्ही झूमवरती क्लासेस जॉईन करत असाल किंवा मग गुगल मीटवरती जॉईन करत असाल किंवा दुसऱ्याही कोणत्या अजून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती क्लास जॉईन करत असाल, बट त्याची ज्या लिंक्स असतात त्या आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती येतात। तिथं आपलं डिस्कशन होतं, तिथं आपलं स्टडी मटेरियल सबमिट आपल्याला करावं लागतं। तर असे दोन दोन तीन तीन प्लॅटफॉर्म्स आपल्याला यूज करावं लागतात। टेस्टसाठी आपण गुगल फॉर्म किंवा मग व्हॉट्सअपवरती आपल्याला ती टेस्ट दिल्या जाते, परत ती आपल्याला शेअर करावं लागते। सो अशा एक दोन दोन तीन तीन ॲप्स आपल्याला सध्याच्या सिच्युएशनमध्ये यूज करावं लागतात शिकण्यासाठी। तर एक टीचमेंट नावाचं हे जे ॲप आहे हे आपल्याला इथे बरंच हेल्प करणार आहे। या ॲपच्या माध्यमातून आपण एकाच ठिकाणी आपल्या सगळ्या नोटिफिकेशन्स मिळू शकतो, आपल्या सगळ्या मॅसेजेस मिळू शकतो, आपलं सगळं स्टडी मटेरियल मिळवू शकतो। इथं रेकॉर्डेड सेशन्स पण आपण बघू शकतो, जर सेशन रेकॉर्ड आहे तर ते त्याच्या रेकॉर्डिंगचा पण आपण परत बघू शकतो। सगळं स्टडी मटेरियल पण आपल्याला ह्या ॲप्समध्येच बघायला मिळेल। सो बरेचसे फायदे आहे आणि म्हणून आपण टीचमिंटबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतो आहे। पहिले तर तुम्हाला टीचमिंट डाउनलोड करावं लागेल, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे। तिथे जा आणि हे टीचमिंट नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अकाउंट सेटअप करावं लागेल। अकाउंट सेटअप म्हणजे काय, तुमचा फक्त मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याच्यावरती तुमचा अकाउंट क्रिएट होऊन जाईल। त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे आणि स्टँडर्ड तुम्हाला चूज करता येईल। तिथं जो काही स्टँडर्ड आहे ते तुम्हाला चूज करायचं असेल। ते झाल्यानंतर तुम्हाला क्लासरूममध्ये एंटर होण्यासाठी बघा हा क्लासरूम आय डी हवा असतो। जो ज्यावेळेस आपल्याला हा क्लासरूम आय डी मिळतो त्यावेळेस आपण आपल्या ह्या क्लासमध्ये ॲड होत असतो। तर तो क्लासरूम आय डी ज्यावेळेस तुम्ही तिथं ओपन करता, जसं की इथं बघा इथे आहे एनरोल क्लास म्हणून, ज्यावेळेस आपण इथे आय डी इन्सर्ट करतो तो आय डी आणि इथे बघा एनरोल ज्यावेळेस आपण टाकतो तर ही जी याची जी नोटिफिकेशन आहे ती आपल्याला टीचर्सकडे जाते आणि ज्यावेळेस ते आपल्याला अपलोड करेल त्यावेळेस आपल्याला या क्लास करता येईल। सो बेसिकली बाकीचे सगळे फीचर्स आपण क्लासरूम जॉईन केल्यानंतरचे सगळे फीचर्स आपण इथे बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे ॲप यूज करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला ऑलरेडी माहीत होईल कसं हँडल करायचं आहे। सो ज्यावेळेस तुम्ही क्लासरूममध्ये एंटर होणार त्यावेळेस तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल ज्याच्यामध्ये समरी आहे। बघा आता समरीमध्ये काय आहे, तर कोणत्या सब्जेक्टचा क्लास आहे, बघा इंग्लिश या सब्जेक्टचा क्लास राहील, तसा क्लासरूमचा आय डी इथं मेन्शन केलेला आहे, तुमची जी अटेंडन्स आहे ओव्हरऑल प्रत्येक सगळ्या दिवसाची ती तुम्हाला इथे दिसेल। आज 24 तारीख आहे, रिसेंटली क्लास फाउंड केलेला आहे त्यामुळं इथे कोणतीही बाकी अटेंडन्स तुम्हाला दिसत नाही आहे। आणि त्यानंतर दुसरा बघा समरीमध्ये तुम्हाला टाइम टेबल पण दिसेल, जसं की मंडे 9 ते 10 AM आपला एक क्लास आहे, लाईव्ह क्लास आहे, त्यानंतर ट्यूजडेला आहे, वेनसडेला आहे, थर्सडेला आहे, फ्रायडेला आहे, सॅटर्डेला, संडेला सुट्टी आहे। इथे तुम्ही टीचरबद्दल पण जाणून घेऊ शकता, इथे मी टीचरबद्दल काही इन्फॉर्मेशन टाकलेली नाही आहे, फक्त त्यांचं नाव इथं आहे, ते पण मी टीचर म्हणूनच सेव्ह केलेलं आहे। क्लासरूमबद्दल पण तेवढंसं इन्फॉर्मेशन मी इथं ॲड केलेलं नाही। आणि स्टॅटिस्टिक्स म्हणजे तुमच्या क्लासरूममध्ये आत्तापर्यंत किती विद्यार्थी आहेत, तर आत्तापर्यंत एकच विद्यार्थी जॉईन केलेला आहे। सो हे आहे समरी, इथं तुम्हाला शेड्यूल तुम्हाला मिळेल जे तुमचं इम्पॉर्टंट असेल, अटेंडन्स पण तुम्हाला बघता येईल तुमची स्वतःची आणि टीचरबद्दल आणि क्लासरूमबद्दल जाणून घेता येईल। दुसरा पार्ट जो आहे त्याचा आहे रेकॉर्डिंग। आत्तापर्यंत कोणतंही लेक्चर कंडक्ट केलेलं नाही त्यामुळे इथं तुम्हाला रेकॉर्डिंग नाही दिसेल, बट जर रेकॉर्ड केलेलं असेल सेशन तर तुम्हाला तशी जी रेकॉर्डिंग्स आहेत ते तुम्हाला रेकॉर्डिंग्सच्या इथे अवेलेबल होतील। त्यानंतर तिसरा जो आहे ते आहे टेस्ट। आता इथं बघा जी टेस्ट आहे त्याची जी डेडलाईन आहे
त्या पण सेट असतात आणि टेस्टचं जे डेट असते ती पण सेट असते. मी ऑलरेडी टेस्ट सबमिट केलेली आहे, इथं बघा ही जी इमेज आहे ती टाकलेली आहे. तर काय करता येईल त्यासाठी बघा, टेस्टचा जो टॉपिक आहे तो पण इथं मेन्शन केलेला आहे. इंट्रोडक्शन या टॉपिकवरती टेस्ट आहे. त्यानंतर इथे मग तुमचा जो कोणता टॉपिक असेल, जसं की टीचर्स वेगवेगळे आपले टॉपिक असेल, जर तुम्ही पाटीला असाल तर तुमच्या पहिल्या चॅप्टरचं इथं टॉपिक असू शकतो. सो जो कोणता टॉपिक त्यांनी शिकवलेला आहे त्याच्यावरती जे ज्या कोणत्या टॉपिकवरती त्यांना टेस्ट घ्यायची त्याचं ते नाव इथं असेल. त्यानंतर त्या टॉपिकबद्दल डिस्क्रिप्शन जे आहे काय करायचं आहे त्याबद्दल ते इथं मेन्शन करणार आहेत. आणि इथं बघा ही एक इमेज जी आहे ती टीचरनं अपलोड केलेली आहे. याला जर आपण टच केलं, डाउनलोड केलं, तर तुम्हाला एक दिसेल की व्हॉट इज युअर नेम हा क्वेश्चन आहे. आता हा आपल्याला सॉल्व करायचा आहे. सॉल्व करताना इथं ऑलरेडी मी सबमिट केलेला आहे त्यामुळे मला आता इथं ऑप्शन दिसत नाही, बट इथं सबमिशनच्या ठिकाणी आपल्याला आपली इमेज जी आहे ती अपलोड करावी लागते आणि ज्यावेळेस टीचर बघतील त्याला त्यावेळेस ते आपल्याला फीडबॅक देतील. देन पुढं बघा स्टुडंट. आता एनरोल स्टुडंटमध्ये एकच आहे सध्या, मी माझं स्वतःचं एनरोल केलेलं. त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो चॅट. इथं तुम्ही चॅट करू शकता, आपले जे काही बाकीचे विद्यार्थी असतात त्यांच्यासोबत आपण चॅट करू शकतो. जे काही सब्जेक्ट रिलेटेड आहे ते चॅटिंग इथं होऊ शकतो, किंवा टीचरचे जे काही मेसेज आहेत ते पण इथं येऊ शकतात, किंवा लाईव्ह क्लासमध्ये एखाद्या विषयावरती डिस्कशन चालू आहे आणि आपले माईक्स म्हणजे बंद ठेवूनच आपण जर क्लास कंडक्ट करतो आणि काही क्वेश्चन्स आहेत तर ते आपण इथं आन्सर करू शकतो. तर हे आपण लाईव्ह क्लासमध्ये पण ॲक्सेस करू शकतो. त्याच्या पुढे बघा नोटीस बोर्ड आहे. टीचरला जी काही अनाउन्समेंट करायची आहे तर त्या नोटीस बोर्डवरती तुम्हाला त्या अनाउन्समेंट दिसतील दररोजच्या दररोज. इथं मी एक अनाउन्समेंट केलेलं आहे की प्लीज डाउनलोड ॲप, व्हेजे टीचमेंट नावाचं ॲप आहे ते डाउनलोड करा. यासाठी ही एक नोटीस आहे. सो इथं बेसिकली जेवढं काही जसं की सुट्टी असेल किंवा मग टीचरला जर पॉसिबल होत नसेल तर त्याचे नोटिफिकेशन येईल, किंवा मग अपकमिंग ज्या काही टेस्ट आहे त्याचं नोटिफिकेशन असेल, किंवा मग टॉपिक्स जे शिकवणार आहे ते इथं लावल्या जातील, किंवा मग क्लासमध्ये जे विद्यार्थी फर्स्ट सेकंड थर्ड आलेले आहेत त्यांचे नावं इथं लावल्या जाऊ शकतात. सो जसं की आपल्या शाळेमध्ये नोटीस बोर्ड असतं तसं इथं असेल. त्या दिवसाचं स्पेशल काय असेल दिनविशेष तो पण इथं आपण टाकू शकतो, इथं तुम्हाला ते बघता येईल. पुढचा बघा असाइनमेंट आहे जे अजून मी सबमिट केलेले नाही आहे. सो बेसिकली टेस्ट आणि असाइनमेंट आपण सेम पद्धतीने शेअर करू शकतो, आपण देऊ शकतो. आता इथं पण टॉपिक काय आहे, इंट्रोडक्शन आहे आणि इथं पण काय करायचं आपल्या स्वतःबद्दल लिहायचं आहे. आता ॲक्च्युली इथं क्वेश्चन्स असाइनमेंटचे क्वेश्चन आपल्याला भेटतील. इथं ज्यावेळेस आपण डाउनलोड करतो या बटणावरती तर ही इमेज डाउनलोड होते आणि याला जर टच केलं तर आपल्याला ही दिसेल व्हॉट इज युअर नेम, तीच इमेज आहे मी परत टाकलेली आहे. सो इथं आपल्याला आन्सर करायचं आहे. आता आन्सर कसं सबमिट करायचं आहे तर ॲड सबमिशन इथं गेलं की एकतर आपण आपला आन्सर जर डॉक्युमेंटमध्ये आहे तर डॉक्युमेंटमध्ये देऊ शकतो, इमेजेस असतील जर आपण लिहिलं आहे त्याचा फोटो काढला आहे तर ते पण आपण इथे ॲड करू शकतो. आणि अजून एक ऑप्शन आहे बट ठीक आहे सध्या तो ओपन होत नाही. सो माय पिक्चरमध्ये आपण गॅलरीमध्ये जाऊ आणि आपला जे काही आन्सरचा फोटो आहे तो आपण इथे सिलेक्ट करू. सपोज मी या फोटोमध्ये माझा आन्सर आहे, मी याला सिलेक्ट केलं आणि इथं आता जे सबमिशन आहे ते आपण इथे काय करू शकतो, सबमिट करू शकतो. सो अशा पद्धतीने आपलं जी असाइनमेंट आहे ती आता काय झालेली आहे, सबमिट झालेली आहे. बघा याची जी ड्यू डेट होती ती होती 25 जून 2021 11:59 म्हणजे जर तुम्ही 12 जरी याला सबमिट करायचा प्रयत्न केला तर ती सबमिट होणार नाही आहे. सो इथं तुम्हाला तुमच्या असाइनमेंट ज्या आहेत त्या दिसतील, त्या तुम्हाला सबमिट कराव्या लागतील. त्यानंतर आहे स्टडी मटेरियल. आता स्टडी मटेरियलमध्ये जर टीचरनं काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील तर ते इथं दिसेल. काही इमेजेस जर अपलोड केलेले असतील जसं की बघा हिंदी लोकभारतीचं कवर पेज आहे ते इथं अपलोड केलेलं आहे. सो इथं आपल्याला त्या इमेजेस ज्या आहेत त्या दिसतील. पुढे बघा जर काही यूट्यूबचे व्हिडिओ त्यांनी इथं ॲड केलेले असेल तर ते यूट्यूबचे व्हिडिओ आपल्याला इथं बघता येईल. सो एकंदरीत हे जे ॲप आहे यामध्ये एवढे फीचर आहे. सो आता इथं तुम्हाला यूट्यूब जे आहे ते ओपन होईल आणि इथं तुम्हाला यूट्यूबचा व्हिडिओ वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल.
सो एवढे ह्या याच्यामध्ये फीचर आहेत. सो समरी पासून तर स्टडी मटेरियल पर्यंत सो खूप सोपा इजिली हँडल करू शकता. फक्त एक हा इन्फॉर्मेशनल व्हिडिओ आहे जो तुम्हाला अवेलेबल होणं गरजेचं आहे. सो ह्या बेसिक काही गोष्टी आहेत त्या तुम्ही जाणून घेऊ शकता. आता लाईव्ह सेशन गुगल मीटला किंवा झूम मीटला जे ऑप्शन्स आहेत ते इथे पण आहेत. जसं की ज्यावेळेस तुम्ही जॉईन लाईव्ह जॉईन करणार तर तिथं तुम्हाला एक व्हिडिओ बटन मिळेल जिथून तुम्ही व्हिडिओ ऑन अँड ऑफ करू शकता. एक माईकचं बटन मिळेल जिथून तुम्ही तुमचा माईक ऑन अँड ऑफ करू शकता. सो एवढे सगळे ऑप्शन आहे आणि एकंदरीत खूप छान असं ॲप आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपलं जे शिक्षण आहे ते खूप छान पद्धतीने कम्प्लीट करू शकू. सो आय होप तुम्हाला टीचमेंटबद्दल सगळी इन्फॉर्मेशन कळाली आहे आणि पास शेड्यूल कसं करतात किंवा टेस्ट कसं सबमिट करायचं, असाइनमेंट कसं सबमिट करायचं याबद्दल टोटल इन्फॉर्मेशन मिळाली असेल. थँक्यू.